इधर आपको पैसा मिला है ऑफिसर को, इसलिए तुमने तोड़ दिया। बात बोलना है, मैं प्रूव करूंगा। नहीं, दैट टाइम हमारे पास इन्फॉर्मेशन उस बात का नहीं था। ओवरनाइट टोटल सिंह साहब, आपको एक बात, अच्छा आप मेरे को इतना बताओ, अभी आपने एक एक्सेप्ट किया ना कि पेपर कल से आपके पास पुट अप करना है। पेपर पुट अप करिए, हमारे जो बिल्डिंग डिपार्टमेंट है और मेंटेनेंस डिपार्टमेंट, दोनों डिपार्टमेंट वेरीफाई करेगा और देखेगा उसमें एक्चुअली क्या है, वेरिफिकेशन क्या है। हाँ, मतलब 95 के पहले का अगर है तो फिर आप उसको फ्लैट ऑल्टरनेटिव देंगे। हाँ, मतलब देखेंगे। देखेगी का मतलब क्या, आपको गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का कानून अप्लाई होता है कि नहीं होता? तुम्ही जर असं म्हणत असाल तर गव्हर्नमेंटचा जीआर ला तुम्हाला जर म्हणणं मान्य नसेल, पहिली गोष्ट तुमच्या याच्याप्रमाणे जर म्हणतात की असं म्हटले नाही नाही, तुम्ही पहिले तुम्हाला आम्हाला एक प्रश्न विचारला की ह्याच्यावरती 95 आधीचे जे झोपड्या होत्या त्या तोडल्या गेलेल्या आहेत, आम्ही बोलतोय म्हणून मानू नका, सरकारी कागदपत्र तर मानणार की नाही? हा, मग त्याच्या विरुद्ध तुम्ही त्या ऑफिसरवरती काय ऍक्शन घेणार? एक गोष्ट, दुसरी गोष्ट, आता 2000 पर्यंत यायचं आहे। दुसरी गोष्ट, जसं राठोड साहेब म्हणाले की मी तो हे केलेलं, तर सर मुंबईतल्या किती याच्यात तुम्ही आणि किती दिवसात? तुम्ही तर फार ते 8-4 दिवसात ती ऍक्शन घेतलेली, तर मुंबईची आम्ही तुम्हाला महिन्याभरात किती ऍक्शन करून दाखवणार? तुम्ही बरं टी वॉर्डचं किती 8 दिवसात करणार? सर्व तुम्हाला लिस्ट देतो आम्ही, करणार 8 दिवसात करणार, जसं तुम्ही 2 दिवसात केलं तसं 8 दिवसात करणार। नाही नाही, अहो सर जाणार दो, उनके साथ जो साहब बोल रहे उनके मुताबिक हम लोग करेंगे, उन लोग का जो गाइड टाइम बाउंड। अहो एवढा तुम्ही ही ऍक्शन जर एवढी फास्ट घेतली तर एवढी क्विक ऍक्शन घेतली, चार बुलडोझर आणले, अहो कमीत कमी माणूसच्या माणुसकीच्या दृष्टिकोनाकडून विचार केला करायला लावायला हवा। दुसरे म्हणजे आता आहे महिन्याभरात ते पावसाळा आहे, ते पूर्ण रस्त्यावर होती लिगल आपला, म्हणजे साधा कावळ्याचं उदाहरण घ्या, तुम्ही त्याचं घर तोडलं तर सगळे कावळे येऊन तुम्हाला अटॅक करतात, तरी आम्ही शांतते मार्गाने इथे तुमच्याकडे हे करतो, कावळ्यांसारखा अटॅक नाही केलेला। तर आम्हाला तुम्ही 8 दिवसात हे सगळं मूल्यून तर तोडणार का तुमच्या कमिटमेंट, कारण हे 2 दिवस विद इन 1 डे मध्ये तोडले। इनका बोलने का मतलब ये है जब क्यू पर्सनल इंटरेस्ट था इसलिए आके तोड़ा, आम्हाला सिंपल ये बोलना चाहिए। नाही नाही, वी डोंट वॉन्ट टू गो इन पर्सनल इंटरेस्ट ऑल्सो, वी वॉन्ट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द थिंग्स वी शुड बी हॅपन वेन यू हॅव कमिटेड थिंग्स इन विद इन 1 अवर फॉर द टोटल मुलुंड पॉप्युलेशन इज 5 लाख, ही शुड टेक ऍक्शन विद इन 8 डेज, ही शुड टोटली विच आर ऑन द फुटपाथ, इट शुड बी डेमॉलिज बाय हिम विद इन 8 डेज। तुम्ही ते एवढे जर तिथली ऍक्शन जर एवढ्या फास्ट घेत, अहो कमीत कमी साहेब राठोड साहेब आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही त्या माणूस हे बघा माणुसकीच्या दृष्टिकोनानं काही गोष्टी विचार करायला लागतो, तुम्हाला कावळ्याचं एक उदाहरण दिलं, त्याचं घर तोडल्या जातं तर केवढे सगळे कावळे एकत्र येतात, ऑफिसरचं सँक्शन वगैरे घेऊन केलेलं असं नाही। नाऊ आय एम टू आस्क यू सर व्हेरी पर्सनल की द स्ट्रक्चर विच वॉज देअर 95, वी आर नॉट सेईंग दॅट द गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आर सेईंग, व्हॉट ऍक्शन यू आर गोइंग टू टेक अगेन्स्ट दॅट ऑफिसर हू हॅज इश्यूड द ऑर्डर्स फॉर दॅट डेमॉल्युशन, 3 डंपर्स, 3 का 4 होते, 4 बुलडोसर्स होते, तर सगळं आमच्याकडे हे आहे, तर त्याच्यावरती तुम्ही काय ऍक्शन घ्या? नोटीस भेजने का तुम्ही डॉक्युमेंट मागणार सिंग साहेब, 51 ची नोटीस का तुम्ही काढता? एक कॉपी है, एक मिनिट, आरटीए का कॉपी है, डिमॉलिशन करताना जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट मागतो तेव्हा दाखवायला, 48 आवर्स तुम्ही हे देता, 48 आवर्स ची नोटीस देता बघायला? कोई भी आदमी तोड रहा है तभी क्यों नहीं दिखाएगा? उनको दिखाने का मौका नहीं दिया गया था, किसी का घर तोड़ रहे आप बोलोगे डॉक्यूमेंट दिखाओ, मैं बोलूंगा नहीं नहीं मैं नहीं दिखाता, ऐसा होगा क्या? अभी उनके हाथ में डॉक्यूमेंट है,
एक्चुअली ह्यूमैनिटी ग्राउंड पे आप लोग गए नहीं, उसको उनको डेमोनेशन करना था इसलिए कर दिया। हमचा म्हणणं काय, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कमीत कमी या गोष्टीचा माणुसकीच्या ह्युमन व्हॅल्यूजला कन्सिडरेशन करून या गोष्टीचा विचार व्हावा ही आमची मागणी आहे। आमचा ग्रज कोणावर काढायचा आहे किंवा हे नाही, विचार करायला तयार आहे। जे काय म्हणणं आहे ते आपण रायटिंग मध्ये जे डॉक्युमेंट वगैरे सबमिट करायचे सबमिट करा। आपके पास करेंगे कितने दिन में एक्शन होगा सर? दिवस वगैरे नाही सांगू शकत कारण की याच्यामध्ये वेगळी प्रक्रिया ते बघणार आहे। स्टाफ जाऊन आता नवीन स्टाफ आहे सकाळ दिलेली आहे, जाऊन बघणार ते आधी बघणार ते बरोबर आहे आपल्याला जे त्यानंतर ते बघणार त्यानंतर ते आणि फाईल पेपर कुठं करणार हायर बॉडी, तर हायर बॉडी जे आम्हाला सांगा असे तुम्ही प्रोव्हिजन करा असे करून द्या मग तेव्हा आम्ही करून देऊ जे करते, परंतु पॉझिटिव्ह होण्याचे बी चान्स आहे। जेंडे साहब से मेरा बात हुआ था, सिंह साहब वो चीफ है सारे का एंड ही इज इन चार्ज टू अलॉट। उन्होंने मुझे इतना कहा है कि अगर आपका वार्ड ऑफिस लिख के देता है कि ये डॉक्यूमेंट ये लोग 95 के पहले के हैं, तो मैं वो फाइल डायरेक्ट मेरे यहाँ से सैंक्शन होगा, मैं उसको ऑफिस में भी घुमाऊंगा नहीं, डायरेक्ट यहाँ से सैंक्शन करेंगे। जब वो लोग इतना कॉपरेट कर रहे हैं, आप सिंपल उनका डॉक्यूमेंट देखिए, उसको वेरीफाई कीजिए, पढ़ने के बाद आप वो सैंक्शन लेटर भेजिए। वो आप वाकी वहाँ पे रहते थे कि नहीं, वो भी ये जो बोल रहे प्रूफ चाहिए। तुमचे तिथे डंपरच आले होते ना, ते तोडायला आले, तुमच्याकडे तो रेकॉर्ड असेल ना, किती होते माणसं, किती माणसं पाठवलेली डेमोलिशनला, संपूर्ण रेकॉर्ड तर असेल तुमच्याकडे कॉपी। मगर इसका मतलब समजा नाही, मतलब आप कहना चाहते रेशन कार्ड आईडी प्रूफ वोटर आईडी ये सब झूठा है वो सही है, लेकिन वो पॉकेट में रहते थे, आपने उसके पहले नोटिस भेजा रहेगा उसका तो कॉपी होगा। मतलब मेरे को आपका डिस्कशन चालू था संध्याकाळ, नहीं नहीं इसको क्लोज करना है सिंह साहब। हमारा दोनों प्रश्न विचार रहे थे बहुत सिंपल, आम्ही वेरी स्ट्रेट होईल आज 95 च्या गवर्नमेंट का जीआर है, प्रोटेक्टेड शुड बी प्रोटेक्टेड, त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना प्रोटेक्ट एक पहिलं नाही ऐकून घ्या, मी तुमचं ऐकलंय ते करणार की नाही पहिली गोष्ट, त्याच्यानंतर ते 95 जे होते ते तोडले गेले, त्या ऑफिसर वरती तुम्ही काय ऍक्शन घेणार? दुसरी गोष्ट, राठोड साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ती जेवढी एवढी हे घेतली, पहिले तुम्हाला धन्यवाद देतो त्याबद्दल, आणि सगळ्या मुलूंमधल्या 8 दिवसात व्हावं हे आम्हाला आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो। नाही मग ते करून घ्या, हे इलिगल आहे, ते म्हणले होते की त्यांच्या ह्युमन राईट मध्ये चालू आहे ते आम्ही करू शकत नाही, ते चालू आहे ठीक आहे, ते प्रायव्हेट लाईन मधली झोपडीचे चालू आहे आणि कुलपाचे झोपडीचे नाही, कुलपाची झोपडी तो तुम्ही काढू शकता। आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे ते त्यावेळेस व्हिडिओग्राफर पण होते तुमचे आलेले त्या डेमोलिशन करताना, ती तुमच्याकडे क्लिपिंग असेल, तुमचे जे गेलेले डंपर्स आणि हे होते ते पोलीस नोटीस भेजते, तो नोटीस अगर भेजा है आप मेरे पास आरटीएस से मैंने एक इन्फॉर्मेशन निकाला है आपको दिखाऊंगा, और वो जब भी आप आपके बीएमसी के जो करते ना उनको जब सस्पेंशन करूंगा तभी लगने वाला है, आपको भी दिखाता हूँ। उसमें खास तौर से आपने लिख के दिया है इस ऑफिस में कि हमने इनको नोटिस सर्व नहीं किया था, इनको आपके ऑफिसर के यहाँ से आरटीआई डाल के मेरे पास डॉक्यूमेंट है, वो कह रहे कि इनका डिमोलिशन के टाइम हमने आरटीआई नोटिस भेजा नहीं, ये सब डॉक्यूमेंट होने के बाद हम लोग इधर आके बैठे। आप ये मत समझो कि नहीं विदाउट प्रूफ, और आप देखने से पहले हम लोग 95 के पहले का प्रूफ निकाल के आए वो भी हाथ में लिख के बैठे। हमारा इतना ही कहना जैसा सेवादल के अध्यक्ष हमारे कह रहे वैसा, पहली बार 95 के पहले जितना है उनको घर दीजिए, 2000 के पहले जितने वो मैटर कोर्ट में है सरकार का, वो चाहिए तो अपन पेंडिंग रख सकते हैं, जब उधर निर्णय होगा तभी उनका देखिए, बट एटलीस्ट 95 के पहले का इमीडिएट तापोर तो आप काम कीजिए। आपको माडा में और एसआरए में जो डॉक्यूमेंट लग रहा है, एसआरए में जो अपने को फ्लैट अलॉटमेंट का प्रोसीजर है, वो वहां पे मैंने पहले ही बात कर लिया, उन्होंने बोला हम लोग फुल कोऑपरेट करेंगे जैसे, मगर ये लोग भेजना चाहिए, ये जब भेजेगा कि हाँ बाबा ये लोग इलिजिबल है इनका घर तोड़ा है, तो वो लोग अलॉटमेंट करेगा, दे कांट डू डायरेक्ट। मेरा जिंदे साहब से डायरेक्ट बात हुआ, उन्होंने कहा कि इमीडिएट करो,
मगर मैंने ये देखा कि मेरा आरटीआई डाला है उसका आपने टी वार्ड ने ये जवाब दिया नहीं है अभी तक। इसमें जो क्वेश्चन पूछा है ये किसके पास आया था? सामन आपके पास सामन देखिए।